शिक्षणाचं महत्त्व जनमानसात रुजवणारे अस्पृश्यता निवारण, महिला मुक्ती, विधवा विवाह अशा विविध माध्यमातून समाज सुधारणेचं व्रत घेतलेले क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न या उपाधीनं सन्मानित करण्यात यावं अशी मागणी माजी अर्थमंत्री तथा विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भारत सरकारकडे केली आहे. या मागणीचं पत्र मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलंय. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचं महत्त्व जनमानसात रुजवण्यासाठी तसंच अस्पृश्यता निवारण व समाजातील वाईट चालीरीती संपुष्टात आणण्यासाठी आजन्म परिश्रम घेतले. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी 1848 पुण्यात शाळा सुरू केली. या कार्यात त्यांची पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्यांना खंबीर साथ दिली. या दाम्पत्याने महिलांना शिक्षित करण्यासाठी तसंच उपेक्षित वंचितांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्यासाठी जे परिश्रम घेतले त्याला तोड नाही. या दाम्पत्याचं जीवन केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतवर्षासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न या उपाधीनं सन्मानित करत त्यांना आदरांजली प्रदान करावी अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.